क्रीडा संकुल येत्या 18 ऑक्टोबर पर्यंत सर्वसामान्य खेळाडूंसाठी खुले करून द्या, आमदार रामदास दानवे यांच्या सूचना। गंगापूर तालुका क्रीडा संकुल 97 लाख रुपये खर्चून पूर्ण न झाल्यामुळे तसेच 7 वर्षापासून क्रीडा संकुलनाचे काम रखडलेले असल्याने ते सुरू करावे यासाठी क्रीडा संकुल समितीचे सदस्य डॉक्टर आबासाहेब शिरसाट यांनी डॉक्टर आमदार रामदास दानवे यांची भेट घेऊन त्यांना जिल्हा क्रीडा कार्यालय या ठिकाणी बैठक घेऊन लवकरात लवकर काम सुरू करा अशा सूचना केल्या होत्या। त्या अनुषंगाने 21 सप्टेंबर रोजी आमदार रामदास दानवे यांनी प्रत्यक्ष तालुका क्रीडा संकुल गंगापूर याची पाहणी केली आहे। तसेच तालुका क्रीडा संकुलनाला झालेला विलंब तसेच जास्तीत जास्त झालेला खर्च त्यावर नाराजी व्यक्त केली आहे। 7 वर्षात आपण संकुल पूर्ण करून सर्वसामान्य खेळाडूंसाठी उपलब्ध करून देत नाही, ही बाब गंभीर आहे। आता येत्या 18 ऑक्टोबर पर्यंत तालुका क्रीडा संकुलनातील किमान 400 मीटर धावणे मार्ग, बॅडमिंटन हॉल, प्रशासकीय इमारत सह छोटे छोटे क्रीडांगण तात्काळ उपलब्ध करून द्या अशी सूचना त्यांनी यावेळी केली आहे। यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरीश सिंग ठाकूर, शाखा अभियंता बाळासाहेब शेळके, संजय चाळक, मरपल्लीकर तसेच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील, क्रीडा संकुल समितीचे सदस्य डॉक्टर आबासाहेब शिरसाट, प्रकाश जयस्वाल, लाल गायकवाड, कैलास साबणे यांसह तालुक्यातील क्रीडाप्रेमी तसेच खेळाडू मोठ्या संख्येने हजर होते। ब्युरो रिपोर्ट, विजय बनसोड, ए आय एन न्यूज, गंगापूर।